मी पोलीस इन्स्पेक्टर पुजारी विश्रामबाग पोलीस स्टेशन आज सांगली मिरज वाहिनीवर एक कर्नाटक पासिंगचा ट्रक त्याच्यामध्ये कोंबडीचे खाद्य भरलेला ट्रक ओवरलोड आहे. त्या गाडीने आज त्या ड्रायव्हरकडून ड्रायव्हरच्या हातून हँडल लॉक झाल्यामुळं असं सांगतो तो, पण RTO तपासणी करून त्यानंतर काय ती समजल. हँडल लॉक झाल्यामुळं गाडी रस्त्याच्या मध्ये डिवायडरच्या वर पलटी झालेली आहे आणि सदरची गाडी पलटी होत असताना MHEB-चा इलेक्ट्रिक खंबा होता, त्या खंब्यामुळे ती गाडी तटली गेलेली आहे, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. यामध्ये या अपघातामध्ये किरकोळ एक क्लिनर किरकोळ जखमी आहे आणि ड्रायव्हर पळून गेलेला आहे. ट्रॅफिक पोलीस आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यामार्फतीनं आम्ही
गाडी काढून घेऊन पुढील कारवाई करत आहोत.